ஏய் அர்ஜவாயில அண்ணா काय झालं? मी इकडे होते. तुम्ही इकडे काय बघता? मला वाटलं इकडे काय आत मध्ये किचन मध्ये जेवायला ना. जेवायला? हां आणते की. ए अगं अण्णा लवकर जायचंय मला. आले आले घ्या की खिचडी. हां हा उपास नाही का आज? बरं झालं मला लक्षात आलं खिचडीमुळे. म्हणजे काय देणार नव्हतं काय? हा नाही आता सगळं होईन जेवण वगैरे. पण मला काय म्हणायचं होत, जरा बोलायचं होत असच. बोल की. नाही तुम्ही खा ना, तुमचे कपडे पपडे इस्त्री करून ठेवलेत. तू? हा. अरे वा, काय पैसे बिशे होते काय खिशात? नाही हो असं काही, पण असंच सहज म्हणलं चला करू. थोडंफार म्हणजे आवरून वगैरे ठेवलंय. इस्त्री केली कपडे? आवरून पण ठेवली. हा बूट पण घासून ठेवले. बूट पण घासून ठेवली का? हो. एक काम कर ना, जरा जम गाडीवर फडक पण मारून घे ना तेवढं. ते पण मारलं मगाशी, पाहिलं नाही तुम्ही? फडक पण मारलं? हा धुतली गाडीला. गाडी धुतली? हो. अरे वा, मला काय बोलायचं होत. बोलू? बोला की. रागवणार नाही ना? काय तर गाडी धुतली, बूट पुसली, कपडे इस्त्री केले, आता काय राहिलं जावा? आओ ते तुम्ही शेजारचेच पाहिलं का? काय? आओ शेजारी सुमी नाही का? हा मी मस्त पाहतो गो तिला, तीच बघत नाही माझ्याकडं. आओ तुम्ही पण ना. काय पण चष्टा ते नाही हो. मी घरात कपाट आणले. कोणाचं? आता तिच्या घरात आणले म्हणजे तिचंच असणार ना. अच्छा विकत आणलं होय? हो. असे काय? तिने इतकं भारी कपाट आणले ना, आणि मग मला बघायला घेऊन गेली ती. कपाट काय चांगलं नाही ग, कपाटाची फॅशन राहिली का आता? आता लोक डायरेक्ट शोकेस करतात, फर्निचर करतात, कपाट कोण करायला लागले? ओले भारी आणले तिने, आणि मला धाकवाय नेलो. मला माझा नवरा नाही का सोन्याचं गळ्यातलं करतो, कानातलं करतो, मला दागिने घेतो. निवळ नफा घ्या, निवळ नफा घ्या, पॉलिश करून आणतो बायकोचं सोनं. एक ग्रॅम मध्ये नाही का भेटत ते 3000 तसलं आणते करून ते. पण किती सांगते ना ती तोऱ्यात. मी असं करते, मी तसं करते. हलकट माणसं, हलकट. माझा नवरा आली पैशावाला आहे, मग मी मला सोनं आणतो, अंगठे आणतो, गळ्यातला आणतो. पैशावाला नाही तो, तो ना तलाट्याच्या हाताखाली एजंट म्हणून काम करतोय. अरे गरीब शेतकऱ्यांचं 50-100 काढते ते, नालायक माणूस आहे. पण दुसऱ्याच काढत बसायचा, आपलं काहीच नाही. दुसऱ्याचं काढत बसायचं म्हणजे? म्हणजे दुसऱ्याचं सांगायचं, तो असं करतो आणि तो असं करतो, तसं नाही. आपलं पण थोडस बघायचं, माझ्या पण गळ्यात पाहिजे ना थोडंफार. अच्छा अच्छा, आपलं पण बघायचं का? हाय ना, एक तलाठी ओळखीच आहे, उद्यापासून बघतो मी पण त्याला. काय म्हणतो का, आपल्याला देतोय का काढून? मला ते नव्हतं म्हणायचं. मग तिने आणले ना, त्याच्यापेक्षा भारी आणू ना आपण कपाट. कपाट? हा आणायचं. हा आपल्या घरात कपडे नाही, कपाट आणून काय करते? हे तुमचे असच. अहो किती बाहेर कपडे पडले तुम्हाला माहिती का? काही असे गटुडे बांधून ठेवा लागते, ते व्यवस्थित वाटत का? अग कपाट आणायला काय नाही, समज मी कपाट आणलो, आपण घरात कपाट ठेवलं, लोकांना काय वाटन? काय वाटन? यांच्याकडले पैसे सोनं नाणे चोरटी येऊन हाणतात ना तुला. तसं काही नसतं तुमचं काही पण. अहो तिने किती गिरकी केली, मग आपण थोडस नको का? काय इथले आजूबाजू लोक काय म्हणते, यांच्या घरी सगळे आणि कपाटच नाही, कपडे कुठे पण ठेवतात. असा थोडासा विचार करा ना. आणि त्याला लॉकर पण असत. लॉकर असत पैसे वगैरे ठेवायला. लॉकर असलं आतमध्ये कपाटात कप्पा असला की झुरळ झालीच घरात. काय चांगलं नाही हे तुम्हाला असंच करायचंय का? कसं? कसं म्हणजे मी एवढं केलं तुमच्यासाठी, बूट घासून ठेवले, तुमचे कपडे इस्त्री केले, गाडी धुतली, सगळं केलं, खिचडी बनवून दिली, आणि तुमचं काय चाललंय? कपाट नाही आणणार. अगो मग काय आता उपाशी मारते का मला कपाटासाठी? लोकांनी गेलं म्हणून आपण करायचं असतं का लगेच? ती माझ्या नाकावटीतून आणलंय तिने, मला पण करायचंय. अगं तिच्या नाकावटीतून तुला काय करायचंय? काय तुझं नाक झाकून ठेवाच. तुमचं ना हे कायमचंय, मी चालले.
तुम्हाला आता जेवायला पण नाही, पाणी पण नाही, चहा पण नाही, बसा बोंबल. चालले मी आईला पाणी पण नाही दिली. काय करताय? काय नाही, चाललंय आपलं. चांगलं म्हणजे चांगले मोबाईल मध्ये नाही का? असंच बघायला लागतंय, महत्वाचे मेसेज बिसेज असे. आता तुला तर माहिती आहे सगळंच मोबाईल वर झालंय. हा ते तर मला माहिती आहे. तुमची गाडी वगैरे धुवून ठेवली जरा आम्ही, नाही का? कुणी? मी. कुणी म्हणजे? आता शेजारच थोडी येणार आहे. तू? हा. का बर? असंच सहज. अरे वा, गाडी धुवून. बरोबर. मला काय म्हणायचं होत, ते आपल्या शेजारची सुमी आहे ना, हा, ती पाहिलं तुम्ही तिला? मी रोज पाहतो ग, पण मिली तीच पाहत नाही माझ्याकडे. तुमच असं तस म्हणलं का मी? मी काय म्हणते, तिच्या गळ्यात, कानात, पायात बघितलं का तुम्ही? हा, अशी खरुजी यायला लागली बर का तिला. त्यांच्या अख्ख्या खानदानालाच खरुजी. नायटा नायटा घाणेरडी माणसं, तोंड धुत नाही कधी, अशी खरुज बिरुज गळ्यात मिळेल. मी तसं नाही म्हणत ए. मग तिने घरात नवीन कपाट आणलंय. कपाट आणलंय? हो. नक्की चोरून आणलं असं बरं का, लबाड माणसं आहेत ती. हे खरंय त्यांचं. तुमचं यास तसं नाही, तिने लय भारी कपाट आणलंय, तिच्या नवऱ्याने घेऊन आलाय. भारी? अरे भारी कपाट असतात का? आता फॅशन बदलली, आता शोकेश बिकेश नाही का, लोक आयत फर्निचर करतात बिथाडात. कपाट कोणती हो? पण तिने लय भारी आणले. आणि तिने मला म्हणली या आमचं कपाट बघा असं तसं, नाही का? माझा अपमान केला तिने तिथं. अपमान नाही, तुला मान दिला, तुझ्या हस्ते पूजा केली. मोठी आहे तू आता. साधे का? अरे माझी बायको म्हणले काय लोक तुला बघ. पूजा करायला नव्हतं नेलं तिने मला. मग दाखवाय नेलत. दाखवाय नेलत? नीट बघून घेतलं का? हो. मग तिने इतकं भारी घेतलंय म्हणजे आपण नको का काहीतरी करायला. आणि मी तिथंच मनात ठरवलं, तिने माझा अपमान केला ना, तिथंच ठरवलं मी पण घेणार. काय कपाट? कपाट? हा. हे अगं ते काय त्यांनी नाही घेतलंय, सासऱ्यांनी दिलंय. हुंड्यात राहिलं होतं मला माहिती ना, सासरा हलकट. पण मी माझ्या नवऱ्याकडूनच घेणार आहे, मी असं ठरवलंय. मी माझ्या नवऱ्याकडून घेणार आणि तिच्यापेक्षा भारी घेणार, तिच्या नाकावटीत चूल. कपाट? हा. अगं कपाट घ्यायचं काय नाही, पण तुला मी सांगतो, हे बघ आता दिवस बेकार आलेत, आपण झोपलो बिपलो असं कुठं इकडं तिकडं चादर टाकून, आणि कपाट जर असं वाखंडी पडलं, मरल ना माणूस, हे काय करायचं कपाट घेऊन आपल्याला? तुम्हाला घ्यायचं नाही हे सांगा ना मला. घ्यायचं का? गपचूप बसायचं. कपाट बिपाट घ्यायचं नाही, स्पष्ट तुला सांगतो. मला पाहिजे. तुला पाहिजे म्हणजे काय? लोकांनी घेतलं म्हणून आपण घ्यायचं असतं का लगेच? आणि मग तिने माझ्या नाकोटीतून घेतलं, मग मी पण तिच्या नाकोटीतून घेणार ना. अगं उद्या काही घेतात तुम्ही, असं असते का कुठं? आणि नाकोटीतून तुम्हाला करायचंय काय? पण गेली कशाला बघायला तू तिकडे? तिने बोलवलं ना मग मला हटकून. नाही, तिने घेतलं म्हणून आपण घ्यायचं असं काय कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाही. माझा अपमान केलाय तुम्हाला हे पटतंय का? मला पटत नाही, पटत तो भाग वेगळा, पण आपण कपाट घ्यायचं नाही. तुम्हाला माझं ऐकायचंच नाही ना? ऐकायचं बिकायचं नाही बघ, या असली कामं घेऊन नको येत जाऊ माझ्याकडे. मला बाकीचे उद्योग असतात, माझे कपाट घेत बसायचं का आता? जाऊ द्या, तुम्हाला माझी इज्जत गेली काय, नाही गेली काय, त्याचं काहीच नाही. मी आणि माझ्या जीवाचं बरं वाईटच करत असते, मी चालले. बरं वाईट करत असते. आईला पण या बायांचं काय सांगायचं ना राव, एडी डोक्यात उगव काहीतरी केलं बिलं. मग आईला जायची विहिरीत, बिरीत जीव द्यायला, पळा तिच्या आईला. आईला काय एवढी झाली काय? अगं ऐक, जीव बीव कुठं देते? आई आईला, अगं ऐक, अरे आईला खरं चालले का मारायला? आईला कुठे गेली? आईला बायको आहे का? मांजर रे आईला. ए ए अगं चित पाडते काय? मी चालले जीव द्यायला. आता कुठं? मी तर इरी थोडी मारणार आहे. नकोय, एकच विहीर आहे आपल्याला पाणी प्यायला तेवढी. म्हणजे माझं काय नाही, इरीच तुम्हाला पडलंय. तसं नाही ग, तुझी पण काळजी, आता मला दुसरी बायको भी येणार आहे का? कोण जागायचं? तुम्ही कपाट नाही आणत जा. अगं कपाटासाठी कुठे जीव देते, लोक येडी म्हणतील ना तुला. ए अरे खाली उतर ना, येडेवानी काय करते? मी चालले. नको आईला खाली होत, एक दगडातच आडवी पाडीन. उतर खाली. मी नाही. मी नाही काय? मी नाही खाली उतर.
मी नाही काय नाही खाली उतर समजतोर कपाट घेऊन देत नाही दोर मी इथं थांबणार तुला कपाट मी जीव दिन आता जीव दिन हे बघ अशी दगडात आडवी करीन ना तिथं खाली पाडीन मी चालले कुठे चालली जीव द्यायला अजिबात नाही मी उडी मारी ना काय उडी मारीन डोकं फिरलं का तुझं तुम्ही सांगा ना कपाट देतो म्हणून काय कपाट देतो अरे काय येडी का तू पैसे काय झाडायला लागतात का लगेच कपाट आणायचं लगेच मला पण नाही करायचं जगायचं काय येडी बाई बारके पोरावणी रडते रे येड बघ तुला कपाट पाहिजे ना कपाट पाहिजे ना खाली उतर मला नाही तू रट्ट पाहिजे का मग आता नाही खाली उतर जा मी नाही हे बघ खाली उतर मी नाही तुला तुझ्या आईची शपथ आहे खाली उतर मी नाही उतरणार अगं तुझ्या आई तुझ्या बापाची भी शपथ आहे तुला खाली उतर मी नाही उतरणार आईला हिला कोणाची शपथ देऊ आता नवऱ्याची दिली होती उडी थांबणी तू खाली उतर बरं काय येड्यावणी करू नको बघ सांगतो नाही उतरणार नाही अगं कसली दिसते तू विहिरीच्या कडे रो भितडवा अशी चढली झाडाला धरले लोक भूत भीत म्हणते ना घाबरते काय नाही म्हणत मला मी उडीच घालणार आहे आज हे अगं मी मला जागायचं मी काय म्हणतो पाया पडतो तुझ्या खाली उतर ना काय चाललंय काय तिला सांगा बघा तिला डोक्यात काय भरलंय मला काय माहिती कोणाची नाही नाही जीव बिव द्यायचा नाही जीव बिव द्यायचा नाही अजिबात तिथं जीव द्यायला झालं काय काय नाही तिला कपाट पाहिजे म्हणून जीव द्यायला लागली अहो असलो येड्याचा बाजार आहे आमच्या शेजारच्या बाईनी कपाट घेतलंय आणि तिने हिला दाखवायला बोलवलं म्हणून म्हणते कपाटच घ्यायचं जीव द्यायचं का मग असा बघा की एक तर कुठल्या माकडाची विहीर काय माहिती मेल बिल मला छानी ते तुमचीच आहे काय बाबा तेच मग तिला म्हणत होतो मी विहीर जीव नको देऊ डोक्यात कमी नाही फारच कमी आहे सगळ्या अशाच असतात माझीच अशी सगळ्या अशाच असतात असे का काय तुला अक्कल आहे का तो माणूस नाही ते बोललाय मला इथे येऊन माहितीये का तुला एवढ्या शिव्या दिल्या त्यांनी मी पण ऐकत होते नाही दिल्या शिव्या पिव्या तुम्ही नवरा बायको एवढं काय चाललंय तुम्हाला कळतं का नाही तुम्हाला थोडंफार ते तिला सांगा ना समजून कपाट कुठून आणायचं आता बरं आणायला काय नाही घरात जागा तर पाहिजे ठेवायला कसाड पाहिजे तुला कपाट ते शेजारच्या बाईने आणलं अरे एखादी चांगली वस्तू घे काय कपाट पाशी घेऊन बसली तू चांगली तुम्ही धोका केलं ना मी जीव देणार गपे जीव बिव काय नको देऊ आता दुसरी वस्तू घेऊ ना आपण चांगली तुला काहीतरी है ना काय नाही घेत माणूस लय चिंगूस आहे असं काय खायला काय नाही घेत रडते काय तुला तो नवरा ना तो घे समजून त्याला तू मग मी म्हणलं होतं ना फक्त कपाटच आणायचंय दुसरं काय मागितलं होतं का ए बाबा जाऊ दे कुठं याचा पैसे काढ मी देऊ पैसे तुला उसने नाही आता काय असं आता करायला लागल्यावर काही इलाज नाही आपण काही मी देतो पैसे आपण कपाट घे मरून दे कुठं बायको गेला हाय का तुला दुसरं आधी लग्न पडत झालेलं आहे तू मला एकच बायको आहे तुला एकच विहीर आहे कुठं उद्योग करतात वाघांचा बी हा नको एवढं हिनक करू तुला पैसे देतो मी घेऊन येतो चालते चला चला बरं जा तुम्ही दोघ घरी नाही नाही मला या माणसावर विश्वास नाही याला माझी शपथ घ्यायला लावतो तरच नाही तर मी परत येऊन जीव देईन तुला नवरा एवढा पण विश्वास नाही तुला नाही आता काय करायचं शपथ घे माझी तुझी चप्पल मी कपाट घेईन चप्पल शपथ 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 तुझी शपथ मी कपाट घेईन शपथ मानलाय तो शपथ मानलाय नको रडू नको रडू चला आता पुढे ले अवघड कपाट घे बारका